नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरदपाठ रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप खुँँँ, खूप मानपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण प्रथमच यूट्यूवरती ओरिजनल रबडी केक कसं बनवतो आहे याची रेसिपी पाहणार आहोत मी मित्रांनो अगदी प्रोफेशनल वेमध्ये तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे जेणेकरून मित्रांनो जर आपण होम बेकर असाल तर तुमचा देखील घरच्या घरी अगदी बेकरी साहेब परफेक्ट असेल रबडी केक अगदी सोप्याच सोप्या पद्धतीने तयार होईल खूपच परफेक्ट वेमध्ये तुमच्याबरोबर मी व्हिडिओमध्ये रबडी केकसोबत गार्निशिंगची रेसिपी देखील शेअर केलेली आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपींचा कॉम्बो मी तुमच्याबरोबर परफेक्ट असं ओरिजिनल रबडी केक शेअर करणारच आहे त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी छान रबडी केकला गार्निशिंग करण्यासाठी चॉकलेट गार्निशिंगची रेसिपी देखील शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही जर होम बेकर तर परफेक्ट अशी रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शॉर्ट पाहायला विसरू नका खूपच डिलिशस टेस्टी हा केक तयार होतो त्याचप्रमाणे मित्रांनो आपण हा ओरिजिनल रबडी केक ओरिजिनल रबडीचा उपयोग करून तयार केलेला आहे चला जास्त विलंब करता टेस्ट डिलिशियस असं रबडी केक बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला रबडी केक तयार करण्यासाठी छान प्रकारे इथे वेनिलाचा स्पॉन्ज तयार करून घ्यायचा आहे मी अर्धा किलोचा केक बनवत आहे डॅट्स स्वा मी इथे दोनशे ग्राम इतका प्रेमिक्स वापरून छान प्रकारे इथे एकदम सुपर सॉफ्ट असं इथे स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे जर आपल्या प्रेमिकचा उपयोग करून वेनिला स्पॉन्ज कसं बनवता माहिती नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या व्हिडिओ तुम्ही आधी भरपूर छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे जर आपण नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असेल तर आपण देखील मित्रांनो त्या व्हिडिओला भेट देऊन ती व्हिडिओ पाहू शकता आता मी छान प्रकारे ते कटिंग नाईफच्या मदतीने छानपैकी बेसक कट करून घेत आहे सो हे बघा फर्स्ट लेअर मी इथे कट करून घेतलेली आहे वाव मस्त केकचा बेस बघा कसलं भारी एकदम स्पॉन्जी इथे तयार झालेला आहे केकची जाळी बघा अगदी सुपर सॉफ्ट आणि मस्त असं केक आपल्या इथे बेक झालेला आहे याचप्रमाणे मित्र आणखी मी दोन स्लाइस छान केकच्या इव्हेंटली इथे कट करून घेत आहे केकच्या तिन्ही लेअर कट करून झालेले आहेत आता मी अर्धा किलोचं केक बोर्ड घेतले केक बोर्डच्या सेंटर आपल्याला थोडीशी विपक्रीम याप्रमाणे अप्लाय करायची आहे म्हणजे आपण जेव्हा पण केक बनवतो जागच्या जागी सेट राहतो तो हिल्ला जात नाही आता मित्र यावरती आपल्या आपण जी सेकंड वाली लेअर मिडलची

स्पॅच्युला इतकी विपक्रीम ऍड करून छान प्रकारे या प्रमाणे पॅलेटच्या मदतीने इक्वली ती स्प्रेड करून घ्यायची आहे जर मित्रांनो आपल्या या पद्धतीने पॅलेटने क्रीम स्प्रेड करता येत नसेल तेव्हा काय करायचं आहे पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरायची आहे आणि इव्हेंटली सर्व लेअर वरती छान प्रकारे ती अप्लाय करायची आहे नंतर हलक्या हाताने पॅलेटने स्प्रेड करू शकता अदरवाईज स्प्रेड केली नाही तरी चालेल चाल काहीच हरकत नाहीये या पद्धतीने मित्रांनो व्यवस्थितपणे छान प्रकारे इथे पॅलेटच्या मदतीने क्रीम स्प्रेड करून झाली आता मित्रांनो आपल्या लेअरवरती वरती दोन टेबल स्पून इतकी छान प्रकारे घट्ट अशी ओरिजिनल रबडी ऍड करायची आहे ही होममेड रबडी आहे जर तुम्हाला रबडी कसं बनवता माहिती नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तुम्ही आपल्या चॅनलवरती त्या व्हिडिओला जाऊन भेट देऊ शकता मित्रांनो केकच्या लेअर आपल्या रबडी ऍड करताना शक्यतो एकदम घट्ट आणि एकदम थोडीशी अशी लिक्विडी क्रीम वाली रबडी ऍड करायची आहे जेणेकरून मित्रांनो हे बघा एकदम स्प्रेड करायला इझिली जातं लेअर वरती व्यवस्थित रबडी स्प्रेड करून झाली की आता आपल्याला फर्स्ट वाली लेअर होती डोम वाली ती याप्रमाणे आपल्या लेअर उलटी ठेवून द्यायची आहे म्हणजे आपल्या लेव्हलिंग करायला ले इझीच आता मित्रांनो दोन्ही लेअर मधला जो गॅप आहे सर्वप्रथम आपल्या विपक्रीमच्या मदतीने याप्रमाणे फिल आउट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो आपण फर्स्ट लेअर वरती जी प्रक्रिया केली ती आज एटी या सेकंड लेअर वरती देखील करायची आहे सेकंड लेअर जस्ट आपल्या शुगर सिरपने पहिले सोप करायचा आहे नंतर त्यावरती विपक्रीम स्प्रेड करून त्यावरती दोन टेबल स्पून इतकी रबडी छान प्रकारे स्प्रेड करून घ्यायची आहे मित्रांनो आधी देखील मी आपल्या बरोबर खूप सार्या केकच्या नवनवीन अशा डिझाईन आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहे नक्की मित्रांनो त्या व्हिडिओ खूपच युजफुल आणि नवीन तुमच्यावर शेअर केलेल्या रबडी स्प्रेड करून घेतलेली आहे आता मित्रांनो केक वरती आपल्या तिसरी जी लेअर होती ती छान प्रकारे प्लेस करायची आहे म्हणजे आपल्या केकला छान अशी फिनिशिंग देता येते आता या लेअरला देखील मित्रांनो छान प्रकारे या प्रमाण सोकिंग करून छान त्याच्यावरती थोडीशी आपल्या विपरिंग या प्रमाण स्पेट्रो मदतीने ऍड करायची आहे आणि या क्रीमने छान प्रकारे केकला संपूर्ण इथे क्रम्बल कोट करून घ्यायचा आहे म्हणजे केकचे क्रम्बर्स आपल्या केक, केक वरती असतील ते छान प्रकारे या क्रीम मध्ये बसले जातील आणि फायनल क्रीम चे फिनिशिंग आपले एकदम व्यवस्थितपणे होईल सो हे बघा मित्रांनो छान प्रकारे केकला मी इथे क्रंबल कोटिंग करून घेतलेली आहे यामध्ये मित्रांनो क्रंबल कोटिंग केल्यानंतर केक जर तुम्ही बिगिनर असता दहा मिनिटांसाठी फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता मी मित्रांनो डायरेक्टली आता या केक वरती फायनल कोट करिता क्रीम अप्लाय करणार आहे सो मित्रांनो फायनल फिनिशिंग करण्यासाठी याप्रमाणे मी एक स्पॅच्युला भरून क्रीम छान प्रकार केकच्या टॉप वरती इथे टाकलेली आहे नंतर मित्रांनो याप्रमाणे आपल्या पॅलेटवरती पॅलेट वरती क्रीम घेऊन छान प्रकार केकचा साईडचा भाग आहे तो याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे फायनल क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने क्रीम, क्रीम स्प्रेड करता येत नसेल तेव्हा मित्रांनो तुम्ही क्रीम संपूर्ण के 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 केक कव्हर करून छान केकला फिनिशिंग देऊ शकता जस्ट फ्रेंड्स यू हॅव टू सी डॅट मी जसं व्हिडिओ तसंच करायचं आहे म्हणजे केकची फिनिशिंग खूपच मस्त आणि एकदम इक्वल एक येते हे बघा जस्ट हलक्या हाताने आपल्याला फक्त पॅलेट पुढे मागे करत फक्त पॅलेटच्या कडांचा उपयोग करून क्रीम स्प्रेड करायची आहे याचप्रमाणे मित्रांनो छान प्रकारे टॉपवरती टाकली क्रीम देखील पॅलेट मी छान प्रकारे इथे अनइवंटली स्प्रेड करून घेतलेली आहे आता मी इथे स्कॅपर येतो स्कॅपरने जस्ट आपल्या इक्वली स्प्रेड करून घ्यायची आहे नाव टू सी दॅट किती चांगल्या प्रकारे आपल्या केकला फिनिशिंग येत आहे सो हे बघा मी छान प्रकारे इथे स्कॅपरच्या मध्ये केकच्या साईडला सुंदर अशी फिनिशिंग इथे देऊन घेतलेली आहे आता मित्रांनो केकच्या टॉप भागावरती जी क्रीम आली ते एकदम क्लीन पॅलेटच्या मध्ये तिने एकदम हलक्या हाताने आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे पॅलेट मित्रांनो क्रीम काढता प्रत्येक बारीला आपल्या क्लीन करायची आहे ज्याने आपल्या केकची फिनिशिंग खूपच सुंदर अशी येते सो so, हे बघा एक्स्ट्रा जी क्रीम काढून घेतलेली आहे तर केकच्या फिनिशिंगचा आणखी मी एक टीप तुमच्याबाबत शेअर करत आहे याप्रमाणे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एकदम क्लीन पॅलेट आपल्याला डीप करायचे आहे आता मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये मॅजिक पाहणार आहात हे बघा पॅलेटवरती जो पाणी आहे त्याने बघा केकला खूपच सुंदर एकदम इवेनली अशी फिनिशिंग आपल्याला देता येते हे बघा केकच्या एजेस बघा अगदी क्लीन आणि नीट दिसत आहे ही मित्रांनो एकदम सिक्रेट अशी टीप आहे जी कोणीही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही जस मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात आणि तुम्ही माझ्या सबस्क्राईब सो मी तुमच्यावर ही ट्रीप शेअर करत आहे जे मला माहिती आहे ते तुमच्यावर मी सर्व शेअर करण्याचा इथे प्रयत्न करत आहे जर आपण माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तसे मित्रा केकवर जेव्हा जेव्हा आपण पॅलेट उसळणार आहोत तेव्हा तेव्हा ती प्रत्येक वेळा पाण्यामध्ये डीप करण्यापूर्वी क्लीन करायची आहे नंतर पाण्यामध्ये डीप करायची आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे जेणेकरून हे बघा केकची फिनिशिंग आपली व्यवस्थित येईल ती बिघडली जाणार नाही सो हे बघा मित्रांनो केकला मी छान असे इथे फिनिशिंग देऊन घेतलेली आहे जर केक फिनिशिंगच्या आहेत टिप्स मला आवडले अस व्हिडिओला एक लाईक तसं आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आता मित्र फिनिशिंग केलेला केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आपण केक साइडे डेकोरेशन करायचं त्याची आपण तयार करूया त्यासाठी मी एका बाउलमध्ये शंभर ग्राम इतका व्हाईट कंपाऊंड घेऊन त्याला या प्रमाणात बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आता व्हाईट कंपाऊंड मध्ये आपल्या पन्नास ग्राम इतक करायचं आहे वन फोर्थ कप इतकं दूध आहे व्हाईट कंपाऊंड गणश तयार करण्यासाठी शक्यतो मित्रांनो तुम्ही इथे दुधाऐवजी विपक्रीमचा वापर करणे बेटर रिझल्ट भेटे सो हे बघा छान प्रकारे मी इथे डबल बॉयलर मेथडने गणश तयार करून घेतलेला आहे यामध्ये मित्र आपल्या आपल्याला एकदम स्मूथ आणि शायनी तयार करून घ्यायचा आहे आता मी एक प्लेट घेऊन त्यामध्ये एक स्टँड या प्रमाणे ऍड करून त्यावरती सेट केला केक मी इथे ठेवलेला आहे आता या केक वरती आपण थंड केलेला व्हाईट शॉट चा गणश आपल्या याप्रमाणे पोर करायचा आहे गणश बघा मित्र मी सेंटरहून नंतर साईडला पोर केले आहे आपण मित्रांना साइडून सेंटरला गणश केला तरी चालेल काहीच हरकत नाहीये आणि मित्रांनो ज्या भागावर आपला गणश लागले नसेल प्लेटमध्ये पडलेले गणश आपल्याला पोर करायचा आहे पूर्ण केक कव्हर के करून झालं की एक्स्ट्रा जो गणस आहे त्याप्रमाणे आपल्या प्लेट मध्ये पुन्हा डीप करायचा आहे आता पूर्णपणे गणाशने कव्हर केला के केक मित्र आपला सेट होण्याकरिता फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसिजर करूया आता मित्रांनो केकच्या साठी आपण गार्निश करून घेत आहोत मित्र मी एका बाउलमध्ये शंभर ग्राम इतकं डार्क कंपाऊंड चॉकलेट ऍड करून देत आहे मी मोर्डेचं इथं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे या चॉकलेटला आपल्याला छान प्रकारे बारीक तुकड्यामध्ये या प्रमाणे कट करून छान प्रकार मेल्ट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो चॉकलेट गार्निशिंग सेट करण्यासाठी याप्रमाणे बी पेपर येतो तो घेतलेला आहे जर मित्रांनो तुमच्या ओच पी पेपर नसेल तेव्हा तुम्ही इथे फाईलचा जाड एकदम ट्रान्सपरंट भाग येतो तो घेतला तरीही चालेल आता मित्रांनो या ओच सेट पेपरवरती आपण डबल बॉयलरने मेट केलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट याप्रमाणे पोर करून द्यायचा आहे आता हा डार्क चॉकलेट आपल्याला छानपैकी पॅलेटने याप्रमाणे इक्वली स्प्रेड करून घ्यायचा आहे या पद्धती मित्र हलक्या हल तर मी छान प्रकारे इथे चॉकलेट स्प्रेड करून घेतलेला आहे आता मी एक मिक्सर जार घेतला मिक्सर जार मध्ये आपल्याला पाच ते सहा बदाम ॲड करायचा आहे पाच ते सहा काजू ॲड करायचे आहे त्याचप्रमाणे यामध्ये ॲड करायचं आहे पाच ते सहा पिस्ता शो आता हे छान प्रकारे याप्रमाणे आपल्या मिक्सर जार मध्ये चर्न करून घ्यायचं आहे हार्डली मित्रांनो हे ड्रायफ्रुट्स आपल्याला फक्त इथे दहा सेकंदा चर्न करायचं आहे जास्त वेळ चर्न केले तर याची पावडर तयार होऊन जाईल आपल्याला ठेवायचं आहे आता चॉकलेट आपल्याला सेमी सेट होण्याच्या आपल्याला छान प्रकारे यावरती ड्रायफ्रुट्स ऍड करायचं आहे जर चॉकलेट स्प्रेड झाल्यानंतर यावरती ड्रायफ्रुट्स ऍड केलं स्टिक होणार नाहीत सो हे बघा किती सुंदर आपलं एकदम मस्त असं ड्रायफ्रुट चॉकलेट इथे तयार होत आहे आता मित्रांनो हे चॉकलेट आपल्याला छान प्रकारे सेमी सेट होण्याकरिता दोन मिनिटांकरता सायड ठेवून द्यायचं आहे सो हे बघा मित्रांना साधारणतः परफेक्टली दोन मिनिटांना आपलं चॉकलेट इथे मस्त असं सेमी सेट झालेला आहे आता चाकूच्या मदतीने छान चॉकलेट स्क्वेअर मध्ये इथे कट्स करून घ्यायचे आहेत सो so, हे बघा चॉकलेट मी छान प्रकारे इथे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेलं आहे आता हे चॉकलेट आपल्याला सेट होण्याकरिता छान प्रकारे इथे दोन ते तीन मिनिटांकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे सो हे बघा मित्र दोन तीन मिनिटाकरिता छान प्रकारे मी चॉकलेट इथे फ्रीजमध्ये सेट करून काढून घेतलेला आहे सो हे बघा आता मी चॉकलेट तुम्हाला रिमूव्ह करून दाखवत आहे नाव फ्रेंड्स यू हॅव टू सी डॅट किती चांगल्या प्रकारे आपल्या चॉकलेट गार्निशेस सेट झालेले आहे आता ह्या तयार केलेल्या सर्व चॉकलेट गार्निश मी छान प्रकारे शीटमधून काढून प्लेटमध्ये ठेवून देत आहे मग आपण हे डायरेक्टली केकवरती अप्लाय करणार आहोत सो so, हे hey, बघा मित्रांनो केक मी छान प्रकारे फ्रीजमध्ये सेट करून नंतर काढून घेतलेला आहे सो so, मित्रांनो आपल्याला कंपल्सरी व्हाईट गार्निशने केक हा कवर केल्यानंतर तो सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे नंतरच त्यावरती चॉकलेट गार्निश अप्लाय करायचे आहे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे आता याप्रमाणे आपल्या संपूर्ण केकच्या साईड छान प्रकारे इथे चॉकलेट गार्निशिंग कवर करून घ्यायचं आहे तेव्हा केकचं लुक बघ कसलं भारी दिसत आहे अगदी प्रोफेशनल मध्ये मी तुमच्याबरोबर केक शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला एक लाईक तसे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे मित्र आपल्या चॅनलवरती ज्या वेगवेगळ्या केकच्या आणखी नवनवीन डिझाईन आहे त्या पाहायला देखील विसरू नका वाव मस्तच हे व केक आपलं गार्निशिंग कव्हर केल्यानंतर किती सुंदर आणि मस्त असं एकदम टेस्टी इथे तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा तसे मित्र मिक्सर जारमध्ये आपण जे ड्रायफ्रूट चर्न केलेले होते त्यातून थोडेसे ड्रायफ्रूट्स मी छान प्रकारे का का गार्निशिंग आधी ठेवलेले होते ते देखील मी छान प्रकारे केकच्या टॉप भागावरती याप्रमाणे साईडने अप्लाय करून देत आहे त्याचप्रमाणे केकची टेस्ट मित्र हिनान्स करण्यासाठी तुम्ही यावरती थोडीशी विलायची पावडर डस्ट करू शकता सो so, फायनल मित्रांनो टेस्ट सी डिलिशियस सेम मी असं रबडी केक आपल्या इथे तयार झालेला आहे नक्की मित्रांनो तुम्ही हा ओरिजिनल रबडी केक तुमच्या घरी ट्राय करून बघा तसं मित्रांना अर्ध्या किलोच्या रबडी केकची प्राइस तुम्ही साडेचारशे पाचशे रुपये पर हाफ के जी लावू शकता सो so, केक आवडला असेल व्हिडिओला लाईक कसा आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राइब करा तर वेळात मी वे काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिसी प्रेक्षकांचे आभार